आपलं परत एकदा स्वागत आहे रोहित टेक्निकल ह्या चॅनलवरती. पोस्ट ऑफिसचा ऑनलाईन रिझल्ट म्हणजेच आपला क्वेश्चन पेपर कसा पाहायचा, जर आपणास कोणताही ईमेल किंवा मॅसेज आणि रोल नंबरही माहीत नाही तरी आपण ऑनलाईन आपला रिझल्ट पाहू शकता. तर सगळ्यात आधी आपण गुगलवरती सर्च करूया महापोस्ट. महापोस्ट सर्च केल्यानंतर त्यापुढे आपण ऑनलाईन आवेदन या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहे. तिथे व्ह्यू द क्वेश्चन लिंक QP लिंक या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपणास इथे आपला रोल नंबर, सिलेक्ट द जन्मतारीख व एक्झामची डेट ही पूर्णपणे टाकून सबमिट करायची आहे. जर आपणास रोल नंबर माहिती नाही तर आपण आपल्या रजिस्टर ईमेलवरती येऊया. रजिस्टर ईमेलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता की आपणास कोणताही ईमेल प्राप्त झालेला नाही. आपल्या ईमेलवरती पोस्ट ऑफिसकडून कोणताही मॅसेज आला नाही. तर आपण इथे ईमेलवरती सर्च करूया महापोस्ट. महापोस्ट सर्च केल्यानंतर आपण आधी इथे लॉग इन केले असेल ईमेलवरनं तर आपल्या ईमेलवरती एक मॅसेज आला असेल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग पोस्ट एक्झाम ह्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यास आपला रजिस्टर नंबर व रोल नंबर भेटेल. इथून आपला रोल नंबर आपण कॉपी करू शकता किंवा कुठे लिहून घेऊ शकतो. ते पूर्णपणे झाल्यानंतर आपण परत एकदा लॉग इनवरती येऊया व तिथे आपण आपला रोल नंबर, जन्मतारीख व एक्झामची तारीख पूर्णपणे मेन्शन करूया. न चुकता आपण पूर्णपणे आपली माहिती भरून घेऊया व कॅप्शन बार भरूया. कॅप्शन बार फिल झाल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. एक्झामची तारीख एकदम बरोबर माहिती पाहिजे, कारण जर आपण चुकीची तारीख तिथे मेन्शन केली तर आपली शीट ओपन होणार नाही. पूर्णपणे माहिती जमा भरून झाल्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनवर क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण आपल्या इथून क्वेश्चन पेपर पाहू शकता व आपण पाहू शकता की आपणास किती मार्क भेटले आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.